आपण पहिल्या प्रश्न न्यूजवर नाहीये ठीक आहे जेव्हा मी उत्तर देत असेल तेव्हा तुम्ही मला आणखी एक प्रश्न नाही विचारू शकत तुम्ही एक मोठी चूक करताय सद्गुरु अर्णब <laughs> यावेळी एक वेगळं पॅकेज आहे तुझ्यासाठी <laughs> मग भयभीत असणं ठीक आहे का असुरक्षित वाटणं ठीक आहे का या चार गोष्टी आहेत सद्गुरु जे आपल्याला सांगितलं जातं की आपण सोडून कोण आहे तुमचे गुरु कोण मी का सांगू जर मी तुम्हाला साधनं दिली परिवर्तनाची तर एकच गोष्ट म्हणजे ती वापरायला शिकणं एवढंच बर जेव्हा माझी मुलगी फक्त साडेतीन महिन्यांची होती ती नेहमी माझ्यासोबत प्रवास करत असायची एक हात तिच्यावर आणि उजवा पाय कायम ऍक्सिलरेटरवर आणि मी सबध देशभरात ड्राईव्ह केलं आणि ती अशा प्रकारे मोठी झाली माझ्यासोबत पाच वर्षांची होईपर्यंत शाळेत जाईपर्यंत दररोज आम्ही एका नवीन घरात असायचो सर्व प्रकारच्या लोकांसोबत राहायचो सगळ्यांना तिला काहीतरी शिकवायचं असायचं मी म्हणालो एकच नियम म्हणजे कुणीही तिला काहीही शिकवायचं नाही एबीसीडी नाही वन टू थ्री नाही मेरी हॅड लिटल लॅम्प वगैरे काही नाही कारण मला मेरीकडे लॅम्प आहे की नाही याच्याशी काही देणं घेणं नाहीये तुमचा विश्वास बसणार नाही कुणीही तिला काहीही शिकवलं नाही पण ती अठरा महिन्यांची होईपर्यंत तीन भाषा व्यवस्थित बोलू शकत होतोय ती नुसतं सगळं काही आत्मसात करत होती कारण कुणीच तिला काही शिकवलं नव्हतं आणि ती अशा प्रकारे वाढली आणि जेव्हा ती बारा तेरा वर्षांची होती तेव्हा एक दिवस ती माझ्याकडे आली नुकती शाळेतून परत आली होती आणि कशाबद्दल तरी वैतागलेली आणि म्हणाली तुम्ही सगळ्यांना खूप काही शिकवताय पण मला काही सांगत नाही आत मी म्हणलं बरं का मी कुणालाही कधीच त्यांनी न विचारलेलं शिकवायला जात नाही आता तू माझ्याकडे आली तर बघूया तर तुला फक्त एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे तर मला काय जाणून घ्यायचंय की कि तुम्ही किती मानवी आहात <laughs> सांगतो मान प्रश्न संपला नाही <laughs> <laughs> मला मला जाणून जाणून घ्यायचंय की सद्गुरू तुम्ही किती मानवी आहात कारण मी तुम्हाला हे काय विचारतो याच कारण अनेक वेळा आपल्याला अशा लोकांकडून मार्गदर्शन हवं असतं की ज्यांना आपल्याला वाटत असतं की त्यांनी मनुष्य असण्याच्या सर्व असुरक्षितेच्या भावना पार केलेल्या आहेत तर म्हणून मला जाणून घ्यायचंय की तुम्हाला कशाची भीती वाटते का मला जाणून घ्यायचंय की तुम्ही भीती अनुभवता का आणि मला हे सुद्धा जाणून घ्यायचंय की तुम्ही कशाशी बांधलेले आहात का पहिल्या प्रश्नाने सुरुवात करू शकतो का जरा एवढं मला संपवू दे हा काही न्यूज नाही आहे ठीक आहे जेव्हा मी उत्तर देत असतो तेव्हा तुम्ही मला आणखी एक प्रश्न नाही विचारू शकत मी देईन याचं उत्तर देईन मी असं आणि मी अजून रिपब्लिक स्टुडिओ मध्येही नाहीये तुम्ही मोठी चूक करताय सद्गुरु <laughs> दोन हजार चौदा मध्ये मी एका तरुण मनुष्याला भेटलो ज्याचं नाव आहे राहुल गांधी <laughs> मला माहित नाही सगळे का आहेत ते त्यांनी सुद्धा मला तुमच्यासारखंच मध्येच टोकलं मी नंतर त्याचं उत्तर दिलं कृपया पुढे सांगा पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल नंतर <laughs> अर्णब यावेळी एक वेगळं पॅकेज आहे तुझ्यासाठी <laughs> तर मी बोलेन त्याबद्दल नंतर मी त्याच दिशेनं जातोय तर माझी मुलगी येऊन मला असं म्हणाली मग मी म्हणालो हे बघ तुला फक्त एवढंच लक्षात ठेवण्याची गरज आहे कधीच कुणाला उच्च स्थानावर ठेवू नकोस तिनं माझ्याकडे असं पाहिलं आणि विचारलं तुम्हालाही नाही मी म्हटलं मी सुद्धा नाही कधीच कुणाला उच्च स्थानावर ठेवू नकोस कधीच कुणाला कनिष्ठ समजू नको ही एवढी शिकवण तुझ्यासाठी पुरेशी आहे <laughs> जर तुम्ही कशालाही उच्च स्थानावर पाहिलं नाही जर तुम्ही कशालाही कमी म्हणून पाहिलं नाही तर तुम्हाला सगळं काही ते जसं आहे तसं दिस जर तुम्ही सगळं काही ते जसं आहे तसं पाहू शकला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून सहज वाट शोधू शकाल एवढंच लागतं आता मी किती मानवी आहे आताच तुम्ही मनुष्य हा शब्द वापरला आणि सगळेजण मी जिथं कुठे जातो ते माणूस हा शब्द केवळ माणूस असण्याच्या मर्यादांबद्दल बोलताना वापरतात कधीच माणूस असण्याच्या प्रचंड शक्यतेबद्दल बोलत नाहीत अरे मी सुद्धा फक्त माणूस आहे तुम्ही असं का म्हणत नाही की मी माणूस आहे तुम्ही सर्वात वर आहात सर्वात विकसित प्रजाती आहात या ग्रहावर तुम्ही सर्वात वरच्या स्थानावर असलं पाहिजे सगळ्या प्राण्यांमध्ये का लोक म्हणताय मी फक्त माणूस आहे याचं कारण त्यांना इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा स्वतःचाच इतका त्रास होतोय एका मुंगीला किंवा हत्तीला स्वतःचा इतका त्रास होत नाही जितका की मनुष्याना स्वतःचाच त्रास होतो त्यांचं पोट भरलं की ते खुश असतात मनुष्यासाठी पोट रिकामा असणं म्हणजे फक्त एक प्रॉब्लेम पोट भरलं की शंभर समस्या याच कारण म्हणजे ही उत्क्रांतीची समस्या आहे ही उत्क्रांतीची अडचण आहे की ज्याला तुम्ही सेरेब्रल फ्लावर म्हणता हा मेंदू हा तुमच्यासाठी अजून नवीन आहे बर का उत्क्रांतीच्या क्रमामध्ये ही बुद्धिमत्ता म्हणजे एक नवीन घटना आहे आणि बहुतेक लोकांना ते कसं हाताळायचं ते तेच समजलेलं नाहीये त्यांना जगाचा त्रास होत नाहीये त्यांना स्वतःच्याच विचारांचा आणि भावनांचा त्रास होत असतो बहुतेकदा असं काय की तुमच्या शिक्षण पद्धतीनं तुम्हाला एवढं सुद्धा शिकवलं नाही की तुमचे विचार कसे हाताळावे तुमच्या भावना कशा हाताळाव्या आता जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही मानवी आहात की नाही की लगेच पुढचा प्रश्न कोणीतरी विचारला तो म्हणजे मी हवेतून सोन्याची चेन निर्माण करू शकतो का मी आणखी काही करू शकतो का भांड्यातून ससा बाहेर काढू शकतो का किंवा खिशातून कबूतर बाहेर काढू शकतो का जर मी खिशातून कबूतर काढलं तर तुम्हाला काय मिळेल तुमच्याकडे पक्षी असेल आणि माझ्याकडे घाण झालेला खिस्सा असेल <laughs> यानं कुणाचंही आयुष्य बदलणार नाहीये मी तुम्हाला एक चमत्कार दाखवीन मी तुम्हाला अशी लोक दाखवीन जे भरपूर काम करतात कुठे गुहेत बसणारे लोक नाही जे भरपूर काम करतात ठीक आहे दिवसातले वीस तास आठवड्यातले सातही दिवस काम चालूच असतं मी तुम्हाला अशी लोक दाखवीन जे पाच दहा पंधरा वर्षांसाठी ज्यांच्यामध्ये एका क्षणासाठीही राग वैताग चिडचिड काहीच नाहीये ते सहज आरामात आनंदात मजेत आहेत जगाला अशाच चमत्काराची गरज आहे ह्या चमत्काराची मानवजातीला गरज आहे जर हे तुमच्यासोबत घडलं तर तुम्ही माणूस हा शब्द मर्यादांच्या संदर्भात वापरणार नाही ना तुम्ही माणूस असण्याच्या प्रचंड शक्यतेबद्दल बोलाल माझा प्रश्न होता कि तुम्हाला की तुम्हाला काही गोष्टींच्या पलीकडे जायची खरंच गरज आहे का मला स्वतःला वाटतं की काही गरज नाही भीती वाटणं ना चांगलंय सुरक्षित असणं चांगलंय गोष्टींची बांधलेलं असणं आहे पण आपल्याला सतत सांगितलं जातं की भीती वाटणं चूक आहे व्यक्त करण्याबद्दल किंवा मोकळेपणा बोलण्याबद्दल एका प्रॉब्लेम जे दोन करताय तुम्ही एक तर तुम्हाला भीती आहे आणि आता मी तुमचं ऐकलं मी अजूनही न्यूजावर पाहतो काय करू हे होत पण रोटरी क्लब काय बोलू okay, तुमच्यामुळे मी माझा प्रश्न विसरलो माझा मुद्दा असा होता की आपल्याला सतत सांगितलं जात कि आपल्याला आपल्या असुरक्षिततेची लाज वाटली पाहिजे आपण कशाशी भावनिक स्तरावर गुंतलेलो नसलो पाहिजे आपल्याला सतत सांगितलं जातं की आपल्या आयुष्यात आणि आपल्या आप हिंदू तत्वज्ञानात आणि इतर तत्वज्ञानात आपल्याला भावनिक बंधन सोडायला सांगितलं जातं मला जाणून घ्यायचंय की हे का गरजेचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारलं कारण तुमची ओळख एक आत्मज्ञानी म्हणून केली जाते आणि मला माहिती आहे की तुम्ही आहात नाही तुम्हाला माहित नाहीये मी विचारलं की तुमच्यासारखी एखादी आत्मज्ञानी व्यक्ती तिला असुरक्षित वाटतं का भावनिक बंधनं असतात का हे पहा हा प्रश्न काल आहे याच कारण लोकांचा सहभाग खूप निवडक असतो हेच मला सांगायचं होतं जेव्हा मी म्हणालो कधीच कोणाला उच्च स्थानावर ठेवू नका कधीच कोणाला कमी लेखू नका याचं कारण म्हणजे जर एखाद्या गोष्टीला तुम्ही उच्च स्थानावर ठेवलं तर तुम्ही अतिशयोक्ती कराल जर तुम्ही कशाला कमी लेखलं तर तुम्ही नकारात्मक अतिशयोक्ती कराल ज्या क्षणी तुम्ही कोणाला उच्च स्थानी ठेवाल तुम्ही बांधले जाता त्यांच्याशी ज्या क्षणी तुम्ही कोणाला कमी लेखता तुम्हाला त्याचा तिरस्कार वाटेल एक प्रकारे द्वेष निर्माण होईल तर ह्या भावना भीती असुरक्षितता बांधलं जाणं न बांधलं जाणं प्रत्येक गोष्ट परिणाम आहे आपण मूळ गोष्ट हाताळली पाहिजे की आपण परिणाम हाताळला पाहिजे लोक नेहमीच परिणाम हाताळण्यात व्यस्त आहेत ते तुम्हाला सांगतायत ट्रिम युअर फिअर्स तुम्ही तिला कमी करू शकता का कोणत्याही पद्धतीने ते काम करणार नाही आता तुम्ही दुसऱ्या टोकाला जाताय म्हणताय आपल्याला त्याची लाज वाटायची काही गरज नाही असू द्या ते तसंच तो एक सुखद अनुभव आहे का मी विचारतोय भीती असुरक्षितता प्रादिभाव आणखी काही हे सुखद अनुभव आहेत का जर ते सुखद अनुभव असतील तर राहू द्या ते तुमच्या मध्ये जर तो त्रासिक अनुभव असेल तो काही पर्याय आहे का मी तुम्हाला फक्त एवढंच विचारतोय जगात आपल्या सभोवताली जे घडत तो एक वेगळा विषय जग कधीच तुम्हाला हवं तसं शंभर टक्के घडणार नाही जरी कुटुंबात फक्त तुम्ही दोन लोक असाल तरी ते शंभर टक्के तुम्हाला हवं तसं घडत नाही जर ते एक्कावन्न टक्के तुमच्या पद्धतीनं घडत असेल तर तुम्ही बॉस okay. <laughs> आहात ओके त्यापेक्षा जास्त होणार नाही पण जे तुमच्या आत घडतं ते तुम्हाला हवं तसं घडलं पाहिजे नाही का जर तुमच्या आत घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडल्या तर तुम्ही याला आनंदी ठेवाल की तुम्ही याला भीतीत किंवा दुःखात किंवा इतर कशात ठेवाल तुम्ही स्वतःसोबत असं करणार नाही का निदान स्वतःसाठी तुम्हाला उच्च पातळीचा आनंद हवाय जरी शेजाऱ्यासाठी तुम्हाला काय हवंय हा वादाचा विषय असू शकतो पण स्वतःसाठी तुम्हाला काय हवं हे अगदी स्पष्ट नाही का तर भयभीत असणं ठीक आहे का असुरक्षित वाटणं काढलेलं असणं ठीक आहे का आणि आणि मी तुम्हाला विचारतोय जर तुमच्याकडे पर्याय असतं आणि इगोच काय सद्गुरु भीती असुरक्षितता भावनिक बंधन आणि इगो या चार गोष्टी आहेत सद्गुरु ज्यापासून आपल्याला नेहमीच मुक्त व्हायला सांगतात आपल्याला सांगितलं जातं की जसं तुमचं वय वाढेल आणि जीवनाचा अधिक अनुभव तुमचे गुरु कोण आहेत माफ करा तुमचे गुरु कोण, कोण? <laughs> <What laughs> <हुआ। laughs> मी का सांगू नाही पण हेच वास्तव आहे हेच आपल्याला सांगितलं जातं हे सत्य असणं गरजेचं आहे का एक एक गोष्ट आपण पाहूया इगो किंवा अहंकार प्रत्येक जण याबद्दल बोलतोय सध्या कोणत्याही मनुष्यात जर त्याने एखादी चांगली गोष्ट केली तर ते म्हणतील मी केलं जर त्याने काही वाईट केलं तर तो माझा इगो होता तर मिस्टर इगो हा एक बळीचा बकरा आहे जेव्हा तुम्ही वाईट बनता तेव्हा त्याच्यावर ते ढकलायचं पण जेव्हा तुम्ही काही चांगलं करता तेव्हा अर्थातच ते तुम्ही करता नाही का मी म्हणतोय जीवनासोबत जरा प्रामाणिक होऊया की काही वेळा तुम्ही मस्त असता काही वेळा वाईट होता काही वेळा आनंदी असता काही वेळा दुःखी असता हे तुमचं वास्तव्य सध्या तुम्हाला कुणावर ते ढकलायची गरज नाही एवढा प्रामाणिकपणा आपण आपल्या जीवनात बांधलाच पाहिजे की जे काही माझ्या आत घडतय ते माझ्यामुळे इतर कुणीच नाही फक्त मी जर तुम्ही एवढं केलं आता जेव्हा तुम्ही पाहाल तुम्हाला भीती वाटते किंवा तुम्ही दुःखी आहात किंवा वैतागलेले आहात किंवा उदास जर तुम्ही पाहिलं की हे सगळं माझ्यामुळे मी जबाबदार आहे मग तुम्हाला ते बदलावं असं वाटणार नाही का तुम्हाला ते बदलावं वाटणार नाही का शंभर टक्के आता मला हे बदलायचं आहे पण कसं आता तुम्ही साधना मागत आहात त्यासाठीच मी इथे फक्त तुम्हाला साधनं देण्यासाठी परिवर्तनाची कारण साधनं महत्वाची आहेत मानवी जीवनात मनुष्य म्हणून आपण या ग्रहावर वर्चस्व गाजवतोय केवळ आपली साधनं वापरण्याच्या क्षमतेमुळे नाहीतर कदाचित मुंग्यांच्या समाजानं किंवा कुत्र्याच्या समाजानं मानवजातीवर वर्चस्व गाजवलं असतं पण आपण साधनं वापरू शकतो त्या साधनांची शक्ती अशी आहे की सध्या मी तुम्हाला ह्या खुर्चीतला स्क्रू काढायला सांगितलं कदाचित तुमची सगळी नख गमवाल तरी तो बाहेर येणार नाही कदाचित तुमचे काही दात गमवाल जर मी तुम्हाला छोटा स्क्रू ड्रायव्हर दिला तर तो सहज तुम्ही काढू शकाल तर त्याचप्रमाणे आंतरिक आयाम हाताळण्यासाठी काही साधनं आहेत ही साधनं म्हणजे यु आहेत या देशाची जी सध्या फार विस्कळीत झाली आहेत की लोकांनी त्याला योग्यरित्या सादर केलेलं नाही जर मी तुम्हाला परिवर्तनाची साधनं दिली तर एकच गोष्ट म्हणजे ती साधनं वापरायला शिकणं एवढंच तुम्हाला कोणत्याही तत्वज्ञानावर विश्वास ठेवण्याची गरज नाही कोणत्याही विचार प्रणालीचं पालन करण्याची गरज नाही तुम्हाला स्वर्गाकडे पाहायची गरज नाही कारण तुम्हाला माहित नाही ते कोणत्या दिशेला आहे लोक वर पाहतायत पण शेवटी तुम्ही गोल ग्रहावर बसलेले आहात की जो गोल फिरतोय सतत जर तुम्ही वर पाहिलं अर्थातच तुम्ही चुकीच्या दिशेला पाहताय नेहमीच